आए दिन अनैतिक संबंधों को लेकर कई घटनाएं होती रहती है। इसी श्रृंखला में गिट्टी खदान पुलिस ने एक ऐसे मामले की तफ्तीश कर आगे की जांच मुट्टीपुरी और नागपुर ग्रामीण पुलिस के हवाले कर दी है। गिट्टी खदान पुलिस थाना हद में 2 दिसंबर की रात गुमशुदा होने की शिकायत अरविंद शिंदे इन्होंने दर्ज कराई थी। उसी के आधार पर गिट्टी खदान पुलिस द्वारा छानबीन शुरू कर महिला जिस जगह काम करी थी वहां पूछताछ की गई। वैरायटी चौक स्थित सीसीटीवी फुटेज देखने के बाद महिला लाल रंग के वैगनार कार से उतरी और किसी जगह पर गई। वहां से बाहर आकर फिर से वैगनार कार में बैठकर निकल गई थी। कार का लोकेशन प्राइड होटल वर्धा रोड तक पुलिस को मिला। वैगनार कार का नंबर लेकर आरटीओ से यह नंबर किसके नाम पर है यह जानकारी निकाली गई और पुलिस द्वारा आगे की जांच करने पर पता चला कि यह गाड़ी चंद्रकांत वानी की है। चंद्रकांत वानी की पुलिस ने अपने अंदाज में पूछताछ शुरू की तो वानी ने पूरी कहानी बयां करते हुए बताया कि महिला के साथ प्रेम संबंध थी। 3 तारीख म्हणजे 2 तारखेला रात्री एक इसम आला की माझी पत्नी जो इसम होता अरविंद शिंदे त्यांनी सांगितलं का माझी पत्नी सकाळी कामाला गेलेली आहे। ही जी आहे सिनेमॅक्स व्हरायटी चौकात गेलेली आहे अजूनपर्यंत घरी आलेली नाही। मी शोध घेतला इकडे तिकडे ज्या दिवशी सकाळी दररोजप्रमाणे कामाला जाते व संध्याकाळी घरी येते परंतु आली नाही म्हणून आम्ही सुद्धा त्वरित माहिती घेतली आणि मिसिंग दाखल केली। व्यक्ती मिसिंग म्हणून पर्सन मिसिंग म्हणून दाखल करण्यात आली। दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्वरित ती कुठे काम करायची त्यांच्याकडे सर्व चौकशी केली असता सकाळी माझे हवालदार व माझे PSR साजिद आणि त्यांची टीम ही सर्व ती कामाला लावली वराठी चौकात गेली। ती 2 तारखेला कामावर आली होती अगर कसे हे सकाळी ती दररोज यायची 7 वाजता 7 साडेसातच्या दरम्यान तेव्हा जे फुटेज चेक केले वराठी चौकातले तेव्हा ती दिसली की एक वॅगनार कार होती लाल कलरची त्या गाडीतून उतरली मध्ये गेली व काही मिनिटांनी 15-20 मिनिटांनी बाहेर आली आणि परत त्या गाडीत बसून निघून गेली। त्या गाडीचा आम्ही पाठलाग केला CCTV साह्याने त्या गाडीचा पाठलाग केला असता आम्हाला ती शेवटपर्यंत प्राईड हॉटेल वर्धा रोड इथपर्यंत तिचं लोकेशन मिळालं। त्यानंतर आम्ही ती मिसिंग दाखल केली। तो नंबर जो मिळाला होता MH 31 47 65 वॅगनारचा त्या नंबरवरून RTOकडे आम्ही माहिती घेतली का मालक कोण आहे। ओनर आम्हाला समजला वाणी म्हणून आहे म्हणून त्या वाणीकडे गेलो। तो वाणी धाब्यावर राहतो त्याला विचारलं असं असं ही गाडी कोण तुमची आहे तो म्हणे माझी आहे परंतु मी वापरत नाही माझा भाऊ येला आणि चंद्रकांत वाणी तो वापरतो। मग त्यांना विचारपूस केली त्यांना ताब्यात घेतलं त्यांना आमच्या पोलिसी भाषेत विचारलं असता त्यांनी सर्व कबूल केलं का ही जी महिला आहे शारदा अरविंद शिंदे 32-33 वय आहे ती महिलांचे व माझे 3 वर्षापासून प्रेमसंबंध आहे। दोघांचे लग्न झालेले आहे दोघांचे विवाहबाह्य संबंध आहे परंतु त्याला समजलं काही दिवसापूर्वी की हिचं दुसऱ्याचीसुद्धा अफेअर आहे म्हणून तो तिला भेटणं टाळलं होतं परंतु हिचा स्वतःहून फोन आला 29 तारखेला का माझं काही असं अफेअर नाही तुझ्याशीच प्रेम आहे आपण भेटू। मग यांनी 2 तारखेला भेटायचं असं ठरवलं। मग हे वाडी हद्दीमध्ये मारुती सेवा वाडी येथे भेटले व तिला घेऊन निघाला असता ती म्हटली की आम्ही आपण सिनेमॅक्सला जाऊ आणि मग तिथून पुढे जाऊ। मग तो तिला घेऊन गेला। घेऊन गेल्यावर पुढे बुटीबोरीच्या हद्दीमध्ये एक वीर आहे त्यांचं काय बोलणं झालं असून तो सांगेल तपास सुरू आहे। त्यांनी तिला त्या विहिरीमध्ये ढकलून दिलं पाणी होतं ती मारावी याच उद्देशाने फेकलं होती मयत झालेली नाही म्हणून तिच्या डोक्यामध्ये वरतून दगड टाकले ती त्यात मयत झाली। त्यानुसार बुटीबोरी पोलीस स्टेशनला 4 तारखेला म्हणजे काल 4:15 गुन्हा दाखल झाला आहे 302 प्रमाणे ते पण आम्हाला आलं। आम्ही रात्री याला उचललं रात्री 1-2 वाजता चौकशी केली तेव्हा त्याने सर्व कबूल केलेलं आहे का मी असं कृत्य केलेलं आहे। आमच्या सर्व वरिष्ठ CP साहेबांना माहिती दिली जॉईंट साहेबांना दिली रिजन साहेबांना पण दिली OTCB मॅडमला पण कळवलेलं आहे। तर अशा प्रकारे प्रेमसंबंधातून हा खून झालेला आहे व त्याला ताब्यात घेऊन आम्ही बुटीबोरी पोलीस स्टेशन व नागपूर ग्रामीण पोलीस यांच्या स्वाधीन वरिष्ठांच्या आदेशाने स्वाधीन पुढील तपास कामी स्वाधीन करीत आहोत। अजून कोणी आरोपी आहे का अजून काही प्रकार आहेत का ते आम्ही सर्व शोधू। महिला की अनैतिक संबंध में यह हत्या हुई है। बुटीबोरी से उमरे रोड परिसर में यह हत्या की गई है। गिट्टी खदान पुलिस ने इस मामले की तफ्तीश कर जांच बुटीबोरी व ग्रामीण पुलिस के हवाले कर दी है। अब बुटीबोरी व ग्रामीण पुलिस इस मामले में लिप्त आरोपी की अपनी स्टाइल में पूछताछ करेगी। अब देखना यह होगा कि इस मामले में आगे क्या मोड़ आता है। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।